वैधानिक विकास मंडळाच्या संदर्भात दादा तुम्ही सांगितलं की वैधानिक विकास मंडळ आहे असं समजून आम्ही निधी देऊ प्रश्न निधी देण्याचा नाही आहे प्रश्न निधी खर्च करण्याचा आहे मागच्या काळामध्ये दरवेळी बजेटमध्ये निधी दिला जायचा आणि शेवटी तो वळवला जायचा हा निधी विदर्भ मराठवाड्याला मिळत नव्हता म्हणून आम्ही राज्यपालांकडे गेलो आणि वैधानिक विकास मंडळ असल्यामुळे राज्यपालांनी निदेश काढला आणि पुढच्या वर्षीचे आदेश देताना मागच्या वर्षी जो निधी खर्च केला नाही तो तोही निधी द्यावा लागेल तरी चार वर्ष चार वर्ष तरी तुम्ही निधी दिला नव्हता दादा चार वर्ष नव्हता दिला पाचव्या वर्षी ज्यावेळी राज्यपालांची मान्यता न घेता पुरवणी मागण्या मांडल्या मीच या सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित केला आणि त्या पुरवणी मागण्या परत घ्याव्या लागल्या होत्या सुधीरबा म्हणतात ते खरं आहे वैधानिक विकास मंडळ असणं आणि नसणं म्हणजे कवच असणं आणि नसण्यासारखं आहे वैधानिक विकास मंडळ नसल्याने तुम्ही कदाचित कराल मला विश्वास आहे तुम्ही बोलला तसं करता तरतुदी दाखवाल पण देणार नाही त्या तरतुदी मिळणार नाही हा आमचा हक्क आहे संविधानाने दिलाय ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचं एक राज्य तयार करायचा निर्णय आपण घेतला आणि विदर्भाने महाराष्ट्रात येण्याचा निर्णय घेतला त्यावेळी दिलेलं हे वचन आहे त्यावेळी दिलेलं वचन आहे त्या वचनाचा भंग या ठिकाणी करणं हे अतिशय चुकीचं आहे त्यामुळे हे वैधानिक विकास मंडळ अध्यक्ष हो महोदय मी अगदी स्पष्ट सांगतो हे न देणं हा विदर्भ मराठवाड्याशी द्रोह आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये हो अध्यक्ष महोदय हे वैधानिक विकास मंडळ जे आहे हे आम्हाला या ठिकाणी दिलंच पाहिजे